या वक्तव्यानंतर भाजपनं स्पष्टीकरण द्यावं आणि कारवाई करावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे। त्यामुळे आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावी लागणार आहे। दरम्यान पाहूयात पुढची बातमी। अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। महात्मा गांधी आणि काँग्रेस नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पायल रोहतगी हिनं माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी सुद्धा आक्षेपार्ह विधान केलेला आहे। या संदर्भात पायलने एक व्हिडिओ शेअर केला होता। यामध्ये तिने मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय। या खोटे आणि बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। के बाद अब मैं ये वीडियो बना रही हूं बिकॉज किसी और ने ये इन्फॉर्मेशन पब्लिक प्लेटफॉर्म पे शेयर करी है। एज पर दिस इन्फॉर्मेशन मोतीलाल नेहरू की 5 बीवियां थी। एक वॉज द फर्स्ट वन वॉज मिसेस स्वरूप रानी जो लीगल वेडेड वाइफ थी और उनके 2 बच्चे थे। द बाकी 4 वाइफ्स वर थुस्सू रहमान बाई जिनके 2 बच्चे थे, उनमें से एक बच्चा था जवाहरलाल नेहरू। मगर थुस्सू रहमान बाई वॉज फर्स्ट मैरिड टू मिस्टर मुबारक अली जो मोतीलाल नेहरू के बॉस थे एंड ही डाइड अंडर मिस्टीरियस सर्कमस्टांसेस। अब मिसेस मंजरी वॉज द थर्ड वाइफ ऑफ मोतीलाल नेहरू एंड शी हैड अ चाइल्ड नेम्ड मेहर अली शोकता जो आर्य समाज के लीडर थे। एक ईरानियन वुमन थी जो 4th बीवी थी मोतीलाल नेहरू की एंड शी हैड अ चाइल्ड कॉल्ड एज मोहम्मद अली जिन्ना। जी हाँ, आपको ये नाम शायद कुछ सुना सुना लगता होगा। अब 5वीं बीवी थी एक हाउसमेड एंड शी वॉज अ मुस्लिम सर्वेंट फ्रॉम कश्मीर एंड शी प्रोड्यूस्ड अ चाइल्ड कॉल्ड एज शेख अब्दुल्ला हु वॉज द एक्स कश्मीर चीफ मिनिस्टर। अब ये सारी इंफॉर्मेशन सुनने के बाद मैं खाली आपसे थोड़ी और इंफॉर्मेशन शेयर कर रही हूं अबाउट द चिल्ड्रन ऑफ द वेडेड वाइफ मिसेस स्वरूप रानी। उनके 2 बच्चे थे। एक थी बच्ची मिसेस कृष्णा द वाइफ ऑफ मिस्टर जयसुख लाल हाथी गवर्नर एंड दूसरी बच्ची थी मिसेस विजया लक्ष्मी पंडित वाइफ ऑफ मिस्टर आर एस पंडित द हाई कमिश्नर ऑफ USSR। अपेरेंटली तर सोशल मीडियावर जे काही समोर आलेलं आहे तेच वाचून दाखवण्याचा घाट पायल रोहतगीनं घातल्याचं पाहायला मिळतंय। पायल रोहतगीनं सोशल मीडियावर जे काही आहे ते वाचून दाखवलेलं आहे, त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यानंतर आता वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसकडून तिच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। गांधी घराणं आणि त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान याविषयी तिनं बदनामीकारक असं वक्तव्य केलंय। दरम्यान यावर अतुल लोंढेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। असं आहे की गेल्या काही काळामध्ये सत्तेच्या जवळ जाण्यासाठी काही लोक आपण म्हणतो ना लाळघोटेपणा किंवा सत्तेमधून काही फायदे मिळेल का, इतर लोकांनाही मार्ग अवलंबला, तसा मार्ग जर आपण अवलंबला आणि या देशाची जी प्रतीका आहे, या देशामध्ये ज्या स्वाभिमानाच्या जागा आहे, ज्या अभिमानाच्या जागा आहे, ज्यांनी या देशाच्या इतिहासामध्ये मोठं योगदान दिलं आहे, विकासामध्ये योगदान दिलं आहे, एक राष्ट्र म्हणून उभं करण्यामध्ये संपूर्ण हयात हलवलेली आहे, अशा राष्ट्रपुरुषांच्या संदर्भामध्ये असे वक्तव्य करण्याचा एक प्रघात आपण गेल्या काही दिवसांमध्ये इंडस्ट्रीच्या लोकांमध्ये बघतो आहे। त्यातल्या अभिनेत्री ज्या आहेत त्या जास्त आपल्याला याच्यामध्ये पुढे दिसतात, पण त्यांना हे कळत नाही की ही सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे याच्याने काही नेहरूजी लहान होत नाही आणि गांधीजी पण लहान होत नाही। उलट तुमची जी सडकी मानसिकता जी आहे ती सडकी मानसिकता मात्र लोकांसमोर येते। अभिनेत्री आहेत, त्यांनी अभिनेत्री अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आपला रस्ता उमटवला पाहिजे आणि अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं काम केलं पाहिजे।